हेमंत संजय ठाकूर देसाई याचा खून आणि विविध प्रकारच्या गुन्ह्यात मोका अंतर्गत कारवाई केलेल्या संशयित आरोपी निखिल अर्जुन दुधाने राहणार बनगळमाळ याचा इचलकरंजीतील विशेष मोका न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे। संशयिताच्या वतीने ऍडव्होकेट महबूब बांदार यांनी काम पाहिले। आर्थिक फायद्यातून स्वतःची गुन्हेगारी टोळी निर्माण करून पूर्वीच्या वादातून येथील मोठे तळे परिसरात हेमंत उर्फ संजय ठाकूर देसाई याच्यावर सशस्त्र हल्ला करून खून केल्याप्रकरणी निखिल दुधाने याला अटक करण्यात आली होती। 1 डिसेंबर 2018 रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी संजय ठाकूर देसाई व त्याचा मुलगा हेमंत हे अटकेत असल्याने नरेश ठाकूर देसाई याला भेटण्यासाठी न्यायालयात आले होते। तेथून ते परतत असताना संशयित आरोपी निखिल दुधाने याच्यासह 6 जणांनी दोघांवर सशस्त्र हल्ला केला होता। त्यामध्ये हेमंत हा गंभीर जखमी झाला होता। त्याच्यावर सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना 12 डिसेंबर रोजी हेमंत याचा मृत्यू झाला। त्यामुळे अटकेतील सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्याबरोबर उम्याभाई गँगवर मोका अंतर्गत दोषारोपपत्र पाठविण्यात आले। तब्बल 3 वर्षांनी संशयित निखिल दुधाने याला विशेष मोका न्यायालयाने संशयिताच्या विरोधात सकृत दर्शनी पुरावा उपलब्ध होत नाही, मोकाचे घटक दिसत नाहीत याचे अवलोकन करून सशर्त जामीन मंजूर केला आहे।